या क्षणाची महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे शिवसेनेच्या गोटातून संजय राऊत यांनी युतीच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे. ते म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आणि महाराष्ट्राला शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवाय. भाजपकडे बहुमत असेल तर त्यांनी खुशाल शपथविधी करावा असं खुलं आव्हानसुद्धा संजय राऊत यांनी भाजपला दिलेलं आहे. आणि शिवसेना बहुमत सिद्ध करू शकते, अहंकार भल्याभल्यांना घेऊन बुडतो असं म्हणत त्यांनी शरद पवारांच्या भेटीमागे काही राजकारण नव्हतं असं देखील सांगितलेलं आहे. वाटाघाटी करायला आम्ही व्यापारी नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये सुरू असलेलं जी रस्सीखेच आहे ती काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आणि आता तर शिवसेनेनं अल्टिमेटम दिलाय आणि आव्हान दिलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत आपल्याला पाठिंबा देण्यासंदर्भात. तुम्ही त्यांच्याशी बोललात तर बरं होईल. ते कोणाला पाठिंबा द्यायला गेलेत काय आता मी कसं काय सांगणार. त्यांच्या पक्षामधल्या घडामोडी पण आपल्यासाठी गेलेत मला माहित. पण आपण घेणार का मला माहितच नाही. मी एवढंच मगाशी म्हटलंय आपण नव्हता. शिवसेनेनं मनात आणलं तर शिवसेना बहुमत दाखवू शकते. आणि जे आम्ही ठरवलंय की शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री आम्ही देऊ शकतो. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली असं देखील कळत आहे मला माहिती. प्रस्ताव आपल्याकडे काय आहे आणि आपण प्रस्ताव काय देणार मला माहिती. तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणातली आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, ज्या पद्धतीनं संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केलेला आहे कुठून हे सगळं संख्याबळ ते जमवणार आहेत ते सांगतायत की आमच्याकडे बहुमत सिद्ध करू शकतो आम्ही आणि ते आव्हान सुद्धा देतात भाजपला की तुम्ही सिद्ध करून दाखवा. हे अदृश्य हात कुणाचे मिळालेले आहेत शिवसेनेला, हा आत्मविश्वास कुठून आलाय? नक्कीच आपण जर पाहिलं तर दोन्ही पक्षांकडनं दबावाचं मोठं राजकारण या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून केलं जात आहे. कारण सत्तेची गणित सर्वात महत्वाचं म्हणजे खातेवाटप जे आहेत की 26-13 हा जो मागचा फॉर्म्युला होता तो या ठिकाणी न देता 50-50 फॉर्म्युला करावा हे भाजपाला वेगळं मान्य होणार नाही. त्यामुळे भाजपने कुठलाही प्रस्ताव अजूनही दिलेला नाही. कुठेतरी शिवसेना ही दबाव तंत्रात येईल असं शिवसेना भाजपाला वाटतंय. पण आता शिवसेनेनं थेट चक्क भाजपाला आव्हान दिलंय. काल जर आपण पाहिलं तर काल संजय राऊत यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर आज शिवसेनेनं हे दिलेलं आव्हान कुठेतरी काँग्रेस राष्ट्रवादी भाजपाला आव्हान देण्यासाठी शिवसेनेला स्वीकारतंय की काय असं आजच्या या पत्रकार परिषदेतून दिसतंय. आणि तसं जर झालं तर एक मोठं आव्हान जे आहे ते शिवसेनेकडनं उभं केलं जाऊ शकतं आणि त्याची स्थिती आज संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतून येताना दिसते. प्रफुल, खरं तर दोन दिवसामध्ये काहीशी नरमाईची भूमिका शिवसेनेची वाटत होती पण आज त्यांनी पुन्हा एकदा जे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार आणि गरज पडल्यास आम्ही बहुमत सिद्ध करू शकतो याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? नक्कीच ज्या पद्धतीनं भाजपचं राजकारण सुरू आहे त्याच पद्धतीने आता शिवसेनेने देखील आव्हान दिलं आहे. कुठेतरी कालच्या भेटीमागे या सगळ्या शिवसेना या ठिकाणी करण्यासाठी जर समजा भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्यामुळे भाजप बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांकडे जाईल. पण त्यानंतर जर बहुमत सिद्ध झालं नाही तर शिवसेना त्या ठिकाणी पक्ष शिवसेना हा सरकार स्थापनेसाठी जाईल आणि काँग्रेस राष्ट्रवादी त्याला पाठिंबा देईल का आणि या संदर्भातली काही काल बोलणी झाली का या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर आज संजय राऊतांचं जे विधान आहे ते नक्कीच कुठेतरी काँग्रेस राष्ट्रवादीने त्यांना हिरवा कंदील दाखवला का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार. नक्कीच प्रफुल्ल, तुम्ही सोबत राहाच. आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना ऐकूयात की संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, कसं भाजपला त्यांनी थेट आव्हान दिलेलं आहे तुम्ही बहुमत सिद्ध करून दाखवा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत आपल्याला पाठिंबा देण्यासंदर्भात. तुम्ही त्यांच्याशी बोललात तर बरं होईल. ते कोणाला पाठिंबा द्यायला गेलेत काय आता मी कसं काय सांगणार. त्यांच्या पक्षामधल्या घडामोडी पण आपल्यासाठी गेलेत मला माहित. पण आपण घेणार का मला माहितच नाही. मी एवढंच मगाशी म्हटलंय आपण नव्हता. शिवसेनेनं मनात आणलं तर शिवसेना बहुमत दाखवू शकते. आणि जे आम्ही ठरवलंय की शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री आम्ही देऊ शकतो.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली असे देखील कळत आहे. मला माहिती प्रस्ताव आपल्याकडे काय आहे आणि आपण प्रस्ताव काय देणार. मला माहिती. तेव्हा आपण ऐकलं की स्पष्टपणे ते सांगतायत की शिवसेनेनं मनात आणलं तर ते बहुमत सिद्ध करू शकतात. प्रफुल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रफुल, गेल्या 2 दिवसांमध्ये विशेषतः कालपासून ज्या घडामोडी घडलेल्या आहेत ते सगळे बिंदू जर आपण जुळवत गेलो तर त्या सगळ्यातून आणि आज आलेलं शिवसेनेचं हे स्टेटमेंट कुठंतरी असं दिसतंय का की शिवसेनेला कुठंतरी एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की जर आपण स्वबळावर गेलो तर आपल्या मागे कुणीतरी नक्की येणार आहे आणि शरद पवारांची भेट झालेली आहे. नक्कीच विलास, जर आपण पाहिलं तर भाजपने कितीही प्रयत्न केला, समजा आज भाजपाकडे 106 आणि जर आपण त्यांच्यासोबत जर पाहिलं तर 114 जे आमदार आहेत त्यांचा पाठिंबा, या जर आपण गोष्टी लक्षात घेतल्या तर 120-122 पर्यंत ते पुन्हा जात आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना आणखी जवळपास 22-24 जणांची गरज लागणार आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये भाजपमधूनही आता स्पष्टपणे दिसायला लागलंय की शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय सरकार स्थापन करता येत नाही. हा कुठेतरी भाजपच्या अंतर्गत सुद्धा दबाव या ठिकाणी येऊ लागलेला आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर आता शिवसेनेनं या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर आता स्वतः देखील आक्रमक भूमिका घेतली आहे आणि कुठेतरी भाजप या सगळ्या गोष्टींमध्ये जर बहुमत सिद्ध करू शकलं नाही तर शिवसेना हे गेल्या वेळेसारखे फरफडत जाऊ शकणार नाही हे देखील आता स्पष्ट शिवसेनेनं सांगण्यास सुरुवात केली आहे. आणि कदाचित जर भाजपला बहुमत सिद्ध करता आलं नाही तर शिवसेना या ठिकाणी बहुमतासाठी जाईल हे सगळं या पत्रकार परिषदेतून संजय राऊत यांचा सांगण्याचा इशारा आपल्याला दिसतो. नक्कीच आकड्यांचा खेळ आता खऱ्या अर्थानं सुरू झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये कोण कुणाच्या बाजूनं आहे हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळेल. आणि आज शिवसेना जे म्हणते आम्ही बहुमत सिद्ध करू ते कुणाच्या बळावर, अदृश्य हात कुणाचे, या सगळ्याची चर्चा तर नक्की राजकीय वर्तुळात होणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.